महापालिकेतील येवलेवाडी विकासाबाबत जो प्रशासनाने विकास आराखडा तयार केलाय तो अखेरचा राहील असं मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलंय. पुणे महापालिकेतील येवलेवाडी आराखड्यात सुरुवातीला जी आरक्षणे दाखवली होती ती उठवण्यात आली आहे. नियोजन समिती आणि शहर समितीने याबाबत बदल केले आहेत. नियोजित आराखडा त्यामध्ये जनतेला सुखसोयीसाठी आरक्षित असलेली आरक्षणे जर काढली जात असेल तर त्याचा पाठपुरवठा नक्कीच केला जाणार असल्याची माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडं विरोधकांचा असेल सत्तारी पक्षाचा असेल मेन महत्त्व हा रोल असतो अशा गोष्टींमध्ये. विरोधकांचाही नसतो प्रशासन, आमचा राजकीय सत्ताऱ्यांचाही नसतो, हा पूर्ण अधिकार असतो प्रशासनाला. डी पी तयार करण्याचं नॉलेज हे प्रशासनाला असतं, कुणी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला नसतं. त्यामुळं पूर्ण डी पी तयार झालेला जुना डी पी जो पहिला प्रशासन तयार केला त्या डी पीला जास्त महत्त्व राहतील. आणि तो डी पीमध्ये काही चेंजेस असतील तर प्रशासक तिथं सांगेल की हे चेंजेस आम्हाला आत्ता योग्य वाटत आहेत, त्यामुळे ते तसं होईल. प्रशासकाच्या डी पीला जास्त महत्त्व राहील. येवलेवाडीत डी पी जे बदल झाले आहेत त्याबाबत माहिती मागवली असून याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं काकडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.